अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलंय, जे पीठ भाकरी करण्यासाठी घेतो तेचे पीठ आहे, एकदम बारीक असं तळलेलं आहे। पीठ जास्त जुनं नसावं, विकतचं पीठ जरी घेणार असाल तरी सुद्धा ते ताजं असावं। अर्धा किलो तांदळाच्या पिठासाठी इथे मी 1/4 किलो एवढं बेसन घेतलंय। आपण झटपट अशा भाजणीच्या चकल्या करत आहोत। भाजणी करायला ज्यांच्याकडे वेळ नाही ते सुद्धा असे भाजणीच्या चकल्या करू शकतात। 50 ग्रॅम मूग डाळ, 50 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम पोहे, 15 ग्रॅम इथे मी शाबू तांदूळ घेतलेत, म्हणजे चमच्याने बघाल तर 2 चमचे एवढे इथे शाबू तांदूळ आहेत। 20 ग्रॅम तेल घेतलेलं आहे, चमच्याने बघाल तर 4 चमचे एवढं तेल आहे। खडे मसाले घ्यायचे, त्यामध्ये ह्या चमच्याने 3 चमचा धने, 1 चमचा जिरं, 1/2 चमचा काळी मिरी, म्हणजेच 20 ते 25 काळी मिरी आहेत। 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आपल्याला हे सगळं साहित्य आपण जे गरम मसाल्याचं घेतले ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण डाळी भाजणार आहोत। मूग डाळ घालून घेतले मी कढईमध्ये, गॅस एकदम कमी ठेवून हलका रंग बदली होईपर्यंत सतत परतत राहून आपल्याला ती भाजून घ्यायची आहे। डाळी किंवा जरी खडे मसाले भाजणार असाल तर गॅस एकदम कमीच ठेवायची आहे। हलका रंग बदली झालेला आहे, छान सुवास यायला लागला की आपल्याला काढून घ्यायची। आता आपल्याला उडदाची डाळ भाजून घ्यायची। डाळी मी पुसून घेतलेल्या आहेत। उडदाच्या डाळीचा सुद्धा रंग हलका असा बदली झाला आहे, जास्त डार्क रंग येईपर्यंत भाजू नका। आपल्याला आता ही डाळसुद्धा काढून घ्यायची आहे। आता आपल्याला घालायचं आहे ह्याच कढईमध्ये शाबुदाणा। शाबुदाणा भाजला की नाही ते कसं ओळखणार, तो भाजल्यावरती फुलला जातो, त्यावरूनच समजायचं की आपला शाबुदाणा चांगला भाजला गेलेला आहे। शाबुदाणा भाजून झालाय, तुम्ही बघाल तर साईजमध्ये थोडा तो फुलला गेलेला आहे। आता आपल्याला हा एका डिशमध्ये काढून घ्यायचं। इथे मी पोहे घालून घेतले। पोहे घेताना ते चाळूनच घ्या, जाड पातळ तुम्ही इथे कोणतेही पोहे घेऊ शकता। कुरकुरीत झाले की समजायचं पोहे भाजले की नंतर लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत। पोहेसुद्धा आपले इथे भाजून झाले, तुम्ही बघू शकता अगदी छान ते कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत। पोहा तापला की छान कट असा आवाज आला की समजायचं पोहे चांगले भाजून झालेत। आता आपल्याला खडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे। धने हे पातळ असतात, ते भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटामध्येच धने आपले भाजून होतात। कढईसुद्धा चांगली गरम आहे। धणा मी 1/2 मिनिटभर असा घालून पहिला सुरुवातीला परतून घेतला, त्यानंतर आता ह्यामध्ये जिरं, काळी मिरी, पण जो दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो घेताना आपल्याला असा तोडून तोडूनच घालायचा, म्हणजे चांगला व्यवस्थित तो भाजला जाईल। खडे मसालेसुद्धा हलका रंग बदली झाला, छान असा सुवास यायला लागला की लगेच आपल्याला कढईमध्ये न ठेवता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। खडे मसाले सुद्धा आपले इथे भाजून झालेत। पीठ आहे ते मी कपाचं माप सांगते, मी ह्या कपाने 3 कप दाबून एवढं आपलं इथे पीठ झालं आहे। आता आपण बेसन कपाने मापून बघत आहोत। दाबून जास्त भरलं नाही, हलकं दाबून बेसन भरलेलं आहे। इथे 1 कप आणि आपला दुसऱ्या कपाला 2 ते 3 चमचे कमी एवढं आपलं इथे बेसन झालंय। आपण डाळी, पोहा, शाबू तांदूळ जे आहे ना ते मिक्सरला आपण फिरवून घेऊन त्याचं पीठ तयार करून घेतलंय। ते पीठ आपल्याला असंच घालायचं नाही, ते आपल्याला चाळूनच घालायचं आहे। तांदळाचं पीठ आणि बेसनसुद्धा मी घेण्याच्या आधी चाळून घेतलं होतं। जो हा थोडासा जाडाचा भाग निघालेला आहे ना तो आपल्याला घ्यायचा नाही। आता आपण खडे मसाले आहेत ते सुद्धा मिक्सरला फिरवून त्याची पावडर तयार करून घेतली, ती सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायची। चकलीसाठी जो हा आपण मसाला तयार करून घेतला तो चाळून घेतला, जाड भाग आहे तो आपल्याला घ्यायचा नाही। तांदळाच्या पिठामध्ये सगळी पीठ आणि हा मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। पीठ आणि मसाला मिक्स करून झालं, आता आपल्याला पाणी तयार करायचं आहे। मी इथे हे भांडं घेतलेलं आहे, तुम्ही मोठा टोप घेतला तरी सुद्धा चालणार आहे। 6 कप पीठ आहे, मी 4 कप भरून एवढं पाणी इथे घालून घेते। पाणी घालून झाल्यानंतरच आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे। पाणी मी 4 कप घालून घेतले। 2 चमचे आपल्याला पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। 3 चमचे कलरचं तिखट घेतले आणि 2 चमचे आपलं जे रोजचं वापरण्यामधले तिखट आहे ना ते आपल्याला घालायचं आहे। कलरचं तिखट आहे ते अजिबात तिखट नसतं, त्यासाठी आपल्याला 2 चमचे रोजचं आपल्या वापरण्यामधले तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे। असं मिक्स घातल्यामुळे चकलीला रंग आणि चव छान येते, चकली अजिबात काळपट होत नाही। 2 चमचे तीळ घालून घेतले, 1/2 चमचा ओवा घालून घेतलेला आहे,
जे आपण 4 चमचे तेल म्हणजे 20 ग्रॅम तेल घेतले ते घालून घेतलं। आता आपल्याला पाण्याला चांगली खदखदून अशी उकळी काढून घ्यायची। सगळा मसाला तेल पहिलं मी इथे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आपल्या पाण्याला इथे छान अशी खदखदून अशी उकळी आली। आपल्याला इथे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही मोठ्या टोपामध्ये जर हे पाणी गरम करून घेतलं असेल तर टोप गॅसवरून खाली उतरून त्यामध्ये थोडं थोडं पीठ घालून तुम्ही मिक्स करून ते 10 ते 15 मिनटं तुम्ही झाकून ठेवू शकता। मी इथे परातीमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे हे थोडं थोडं पाणी पिठामध्ये घालून मी मिक्स करून घेते। पाणी पिठामध्ये घालताना सगळं एकदम घालू नका तर थोडं थोडं घालूनच मिक्स करून घ्या। पाणी गरम आहे त्यामुळे पलित्यानेच ते मी मिक्स करत आहे। इथे सगळं पाणी मी आता घालून घेतले। पाणी घालून पिठामध्ये ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं किंवा 20-25 मिनटं जरी तुम्ही झाकण ठेवलं तरीसुद्धा चालेल। अजिबात ह्या पाण्याला आपण उकड वगैरे काढलेली नाही, एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण भाजणीच्या चकल्या करतोय। आपले मोठ तयार होत आहे त्यामुळे परफेक्ट असा पाण्याचा प्रमाण झालेला आहे। मी आता हे झाकून ठेवून देते। 20 मिनटं झाल्याच्या नंतर आपण हे परात काढून बघूया। तुम्ही बघाल तर परातील भरपूर असं पाणी तुम्हाला दिसत असेल। तुम्हाला ह्यावरूनच समजलं असेल आपल्या जे पीठ आहे त्याला चांगली अशी उकड बसलेली आहे। पाणी बघा परातीमध्ये जमा झालेलं आहे, त्या वाफेनेच आपल्या ह्या पिठाला चांगली उकड बसलेली आहे। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। तुम्हाला जर पाणी अजून लागलं तर साधं पाणी थोडंसं घालून तुम्ही पीठ मळू शकता। मी आता हे पीठ आहे ते इथे मळून घेतलेलं आहे। मला अजिबात पाणी पीठ मळण्यासाठी लागलं नाही। थोडंसं असं सैल आपलं इथे पीठ आहे, एकदम सुद्धा खट्ट नाही। पीठ सोऱ्यामध्ये भरण्यासाठी जेवढं हवं तेवढं काढून घ्या। शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते असंच न ठेवता झाकून घ्या, नाहीतर पीठ आहे ते सुकून जाईल। सोऱ्याला तेल पाणी तुम्ही काहीही लावू शकता। मी इथे पाणीच लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये ही आपली सोऱ्याची जाळी आहे ती घालताना जी खरखरीत बाजू असते ती खालच्या साईडला करा, म्हणजे चकलीला काटे खूप छान येतील। पीठ भरताना दाबून दाबूनच पीठ भरून घ्या। त्यामध्ये जराही पोकळी राहू देऊ नका। पोकळी राहिली त्यामध्ये हवा शिरली तर चकल्या पाडताना सतत त्या तुटत राहतील। इथे आता पीठ सोऱ्यामध्ये भरून घेतले। सोरा बंद करून आपल्याला चकल्या काढायला घ्यायच्या आहेत। चकल्या पाडताना मी इथे 2 डिश घेतले। तुम्ही मोठी डिश किंवा बटर पेपरवरती सुद्धा चकल्या काढू शकता। चकल्या करताना जे मधला भाग आहे ना तो लहान गोल आहे तो लहान करून घ्या, म्हणजे चकली दिसायला छान दिसते। चकल्याचा लहान मोठी साईज होऊ नये ह्यासाठी चकलीला जर 4 किंवा 5 तुम्हाला ज्या साईजमध्ये चकल्या करायच्या असतील तसेच वेळी गोल करून घ्या, म्हणजे चकल्या सगळ्या एक साईजमध्ये तुमच्या तयार होतील। इथे आता मी तुम्हाला ही दुसरी चकलीसुद्धा काढून दाखवत आहे। बघा इथे मी तुम्हाला उंचावरून घालून दाखवत आहे। अजिबात घालताना आपली चकली तुटत नाही। चकलीला किती छान असे काटे आलेले आहेत। शेवटचं टोक आहे ते चिटकवून घ्या। व्यवस्थित चिटकवलं नाही तर तेलात सुटण्याची शक्यता असते। भाजणी करून आपण चकल्या करतो तशाच ह्या तयार होतात। अशा प्लेटवरती चकल्या केल्या की अशा हलक आपल्याला उचलून तेलात सोडायला खूप सोप्या पडतात। तुम्हाला हाताने घालायला जमत नसेल तर अशा पलित्यावरती तुम्ही चकली घेऊन तेलात सोडू शकता। चकल्या एकाच वेळेस जास्तीच्या अशा करून ठेवू नका। सुकल्या तरीसुद्धा त्या व्यवस्थित नंतर तळल्या जात नाही। तेल आपलं गरम आहे का ते आपण चेक करून बघूयात। छोटासा तुकडा चकलीचा घालून बघितला, तेल आपलं चांगलं गरम झालंय। आता आपल्याला चकल्या घालून घ्यायच्या आहेत। तुम्ही अशा हाताने सोडू शकता किंवा अशा काविलत्यावरती घेऊन सुद्धा चकली तुम्ही तेलात सोडू शकता। एका वेळेस जास्त चकल्या घालू नका। कढई लहान मोठी असेल त्यानुसारच चकल्या तेलामध्ये घालून घ्या। चकल्या घालताना मी गॅस मध्यम ठेवला होता। चकल्या तेलामध्ये घालून झाल्यानंतर गॅस कमी ठेवलेला आहे। गॅस कमी ठेवूनच आपल्याला चकल्या आता तळून घ्यायच्या आहेत। आपल्या झाऱ्याला थोडीशी कडक अशी चकली लागली की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने चकली तळून घ्यायची आहे। चकल्या आपण आत्ता तळत आहोत। तुम्ही बघाल तर किती बुडबुडे असे चकलीला येत आहे। आता चकली आपली इथे छान आलटून पलटून मी तळून घेतले। बुडबुडे पूर्णपणे शांत झाले। चकली तळाशी बसायला लागली। आपल्याला आता इथे चकली काढून घ्यायची आहे। चकलीला रंग बघाल तर रंग पण खूप छान आला आहे आणि छान कुरकुरीत अशा आपल्या इथे कोणतीही जास्तीची मेहनत न घेता भाजणीच्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत।
फक्त चकल्या जास्तीच्या एका वेळेस वाढवून ठेवू नका. सुकल्या गेला तरीसुद्धा चकल्या व्यवस्थित होत नाहीत. इथे मी ह्याच पद्धतीत आता सगळ्या चकल्याच्या आहेत ना त्या तळून घेते. आपल्या इथे कमी वेळामध्ये झटपट भाजणीच्या चकल्या तयार झाल्यात. अजिबात तेलकट चकली आपली झालेली नाही. तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते, तुम्ही आवाज ऐका. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल आपल्या चकल्या किती छान झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत. नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.